हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, हा कलश किती सुंदर दिसतोय बघा. नारळ मूळ कलश आणि आंब्याची पानं, आता हा सगळा असा सेट कलशचा तुम्ही रुखवतासाठी करू शकता. फार सुंदर दिसेल आणि कोणतंही पवित्र कार्य म्हटलं की आपला पहिले कलश असतोच, तर असा हा कलश तुम्ही कसा करायचा हे आपण आता तीन भागांमध्ये पाहणार आहे. पहिल्या भागात आपण नारळ कसा सॉरी कलश कसा करायचा ते बघू, नंतर नारळ आणि नंतर ती पानं कशी करायची बघू आंब्याची, आणि हा आपला सेट पूर्ण करू. रुखवतासाठी नसेल करायचं तर तुम्ही अगदी होम डेकोर म्हणून सुद्धा करू शकता. फार सुंदर दिसतं, डेकोरेशन सारखं जर शोकेसमध्ये ठेवलं तर फारच सुंदर दिसतं. हाताने केलेल्या वस्तू ठेवण्यातच आपल्याला खरा जास्त आनंद मिळतो. चला तर मग आपण बघूया आता हा कलश कसा करायचा ते. तर कलश कसा आहे बघा, आता हा कलश जो आहे तो कलश आणि हे लोटी भांडं केलं होतं आपण, तर यात फरक आहे. लोटीचा आकार, हा लोटीचा आकार पहा गोल असतो असा, आणि हा कलशाचा आकार पहा, दोन्हीमध्ये फरक आहे. तर आपल्याला असा वेगळ्या आकाराचा हा कलशचा आकार पहा आणि हा लोटीचा आकार पहा. तर असा लोटी जरी आपण केली असली तरी तेव्हा मला सगळ्यांनी म्हटलं होतं की यातच नारळ आणि आपण कलश करू शकतो. अर्थात तुम्ही यातही कलश म्हणून करू शकता. ही लोटी केली असेल तर त्यात फक्त नारळ आणि विड्याची पानं केली की तुमचा कलश तयार झाला. पण खास कलशाचा म्हणून जो आकार असतो तो हा असा आहे, आणि हा असा कलश करायलाही तुम्हाला खूप आवडेल मला खात्री आहे. तर या पहिल्या भागात आपण कलश कसा करायचा हे पाहू, नंतर दुसऱ्या भागात नारळ आणि तिसऱ्या भागात आंब्याची पानं. चला तर मग आपण हे कलश करायला सुरुवात करूया. या कलशासाठी ही लोकर घेतली आहे आपण, चांगली जाड लोकर आहे जरा, आणि कॅरॉनची लोकर म्हणून अमेझॉनवर मिळते. आपण सुरुवात करणार आहे आणि सुई घेतली आपली नेहमीचीच 3.5. तर सुरुवात करू आपण मॅजिक लूपमध्ये एक चेन आणि सहा सिंगल क्रोशे करून. मॅजिक लूपमध्ये एक चेन केली आणि सहा सिंगल क्रोशे करू. एक दोन, सहा सिंगल क्रोशे करून बंद करून घ्या. सहा सिंगल क्रोशे झाले की पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडून द्या, म्हणजे हा पहिला राऊंड आपला पूर्ण झाला. आणि पहिल्या राऊंड नंतर टाके किती झाले, सहा. आता एक चेन करायची आणि प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे करायचे. एक चेन आणि प्रत्येक टाक्यात दोन दोन मुके खांब, हा पहिला मुका खांब, त्याच टाक्यात हा दुसरा, असं प्रत्येक टाक्यात दोन दोन मुके खांब करून राऊंड पूर्ण करा. 12 सिंगल क्रोशे झाले आहेत आपले, आणि या पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडत आहे. हा दुसरा राऊंड झाला. तिसऱ्या राऊंडसाठी पुन्हा एक चेन करू आणि पहिल्या याच्यात दोन सिंगल क्रोशे, मग पुढच्या याच्यात एक सिंगल क्रोशे. तर दोन एक दोन एक असे आपण हा राऊंड करणार आहे. तर पहिला मुका खांब, त्याच टाक्यामध्ये हा दुसरा मुका खांब. पहिल्या टाक्यात दोन मुके खांब केले, घट्ट घ्यायचं जरा, आणि दुसऱ्या टाक्यात एक मुका खांब, परत पुढच्या याच्यात दोन, त्याच्या पुढच्या याच्यात परत एक, असा हा राऊंड पूर्ण करा. एकाच टाक्यात मी हे दोन केले, आता पुढच्या टाक्यात एक. हा तिसरा राऊंड पूर्ण झालाय मित्रांनो. यात काय केलं आपण, एका टाक्यात दोन सिंगल क्रोशे, पुढच्या टाक्यात एक, असाच तिसरा राऊंड पूर्ण झाल्यावर पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडून दिला. टाके किती झाले आता, 12 होते, तर त्यापैकी दोन एक केले तर टाके आता झाले 18. आता चौथा राऊंड करायचा आहे. तर पहिल्या टाक्यात दोन परत आणि पुढच्या दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. तर एक चेन केली मी, पहिल्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे, एक, त्याच टाक्यात हा दुसरा, आणि पुढच्या दोन टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे, एक, आणि याच्या पुढच्या टाक्यात सुद्धा एक, असा हा राऊंड पूर्ण करा. एका टाक्यात दोन सिंगल क्रोशे, या टाक्यात दोन, आणि त्याच्या पुढच्या टाक्यात एक एक सिंगल क्रोशे दोन टाक्यांमध्ये. तर असा राऊंड पूर्ण झाल्यावर आपले टाके किती होतील, 24. चार राऊंड झाले आहेत मित्रांनो आपले, आणि टाके झाले आहेत इथे 24. आता याचा पुढचा राऊंड आपण हाफ डबल क्रोशे करणार आहे आणि असेच टाके वाढवणार आहे. तर हाफ डबल क्रोशे म्हणून मी दोन चेन केल्या. पहिल्या टाक्यात दोन हाफ डबल क्रोशे करू. हाफ डबल क्रोशे म्हणून मी दोऱ्याचा वेढा घेऊन, पुन्हा पहा, दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं,
दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला, तीन टाके झाले, दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढला. हा झाला पहिला हाफ डबल क्रोशे अर्धा खांब. त्याच टाक्यात हा दुसरा अर्धा खांब आणि पुढच्या तीन टाक्यांमध्ये आता एक एक हाफ डबल क्रोशे. एक पुढच्या टाक्यात, दुसऱ्या टाक्यात एक हाफ डबल क्रोशे आणि आता हा तिसऱ्या टाक्यात एक हाफ डबल क्रोशे. म्हणजे एका टाक्यात दोन हाफ डबल क्रोशे, पुढच्या तीन टाक्यांमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे, अशी असा पूर्ण राऊंड करून घ्या. मित्रांनो, आपले पाच राऊंड झाले आहेत. पहा, शेवटचा राऊंड आपण हाफ डबल क्रोशेचा केलाय, म्हणजे अर्ध्या खांबाचा, आणि टाके किती आहेत आपले? तीस. पहिल्या राऊंडला सहा होते, मग बारा, अठरा, चोवीस आणि आता तीस झाले. आता इथून पुढे आपण प्रत्येक राऊंडमध्ये पाच पाच टाके वाढव. या राऊंडला आपल्याला काय करायचं आहे, बॅक स्टिच मध्ये करायचे आहेत सगळे, आणि खांबच करायचे पण बॅक स्टिच मध्ये. आणि हे तीस टाके आहे तर आपण पाच टाक्यात एक एक आणि सहाव्या टाक्यात दोन असे खांब करणार आहे. तर सहा सहाचे जर गट पाडले तीसचे तर पाच गट येतात, म्हणजे पाच टाके वाढतील. तर तीन चेन केल्या मी, आणि या पहिल्या टाक्यात इथे खांब न करता बॅक लूप मध्ये करायचा. तर हा बॅक लूप म्हणजे इथे. परत एकदा पहा, हे इथे डबल हाफ डबल क्रोशे केल्यामुळे इकडे एक व्ही येतो आणि मागे सुद्धा एक व्हीची विण येते. दिसते जशी समोर इथे व्हीची विण आहे तशीच मागे व्हीची विण आहे. तर यातल्या जर बॅक लूप आहे हा मागचा टाका, इथे आपल्याला आता खांब करायचे आहे. तर आपण हा पहिला खांब केला इथे दोन, पाच टाक्यात एक एक खांब करून घेऊ. परत पहा, हा व्ही सोडला आणि मागच्या टाक्यामध्ये सुई घालून तिथे खांब केला, तीनाचे दोन, दोनाचा एक. परत तसंच हा समोरचा व्ही तसंच ठेवायचा, मागच्या टाक्यामध्ये सुई घालून खांब करायचा. आणि त्यामुळे काय होतं, ही समोर अशी छान व्ही वेणी वेणीची विण तयार होते. दिसते? तर अशी विण येण्यासाठी आपण बॅक लूप मध्ये पाच टाक्यांमध्ये एक एक खांब करून घेऊ. पहिला तीन चेनचा होता आणि या पाच टाक्यात चार खांब झाले, म्हणजे पाच खांब केले आपण. आता पुढच्या टाक्यात दोन खांब करायचे बॅक लूप मध्येच. ही पूर्ण ओळच बॅक लूप मध्ये करायची आहे, एक आणि दोन. तर हे दोन खांब झाले पुढच्या एकाच टाक्यात. पहा, एकाच टाक्यात आपण दोन खांब केले. आता पुढच्या पाच टाक्यात पुन्हा एक एक, तर पाच टाक्यात परत एक एक खांब करून घ्या. पण अशी ही ओळ करून घ्या. आपला सहावा राऊंड पूर्ण झालाय मित्रांनो. आपले टाके किती झाले आहेत आता? पस्तीस. आपण हे सगळे बॅक लूप मध्ये केलाय हा राऊंड. आणि कसा केला होता, एका टाक्यात दोन, पहिल्या टाक्यात दोन खांब आणि पुढच्या पाच टाक्यांमध्ये एक एक खांब. आता पुढचा राऊंड आपल्याला कसा करायचा आहे, परत पहिल्या टाक्यात दोन, पण आता हे इथे टाक्यात करणार आहे आपण, बॅक लूप मध्ये नाही. तर पहिल्या टाक्यात दोन डबल क्रोशे आणि पुढच्या सहा टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे. मग अशी पाच केलं होतं, तर आता सहा टाक्यांमध्ये करायचं आहे. तर सहा टाक्यांमध्ये एक एक खांब, एक, म्हणजे सात सातचे गट पडले आपले. तर आपण पस्तीस खांब टाके होते आपले या राऊंड मध्ये, तर पस्तीस मध्ये सात सातचे पाच गट पडतात, म्हणून पाच खांब आपले वाढतील, म्हणजे पाच टाके वाढतील. बघा, पहिल्या याच्यात दोन केले आणि आता हे पाच झाले आहेत आपले. आणखीन एक करू आपण, सहा टाक्यांमध्ये एक एक खांब. आणि मोजत चला मित्रांनो टाके. आता पुढच्या टाक्यात दोन, मोजत गेलं तरच, नाही तर टाके कमी जास्त खूप झाले तर मग त्याचा शेप बिघडतो. प्रत्येक राऊंड नंतर टाके मोजत जा. आता या टाक्यात दोन झाले, आता पुढच्या सहा टाक्यांमध्ये एक एक, पुन्हा दोन, मग सहा टाक्यांमध्ये एक एक, असं करत पूर्ण राऊंड करा. या राऊंड नंतर आपले टाके किती होणार आहेत? चाळीस. आपला सातवा राऊंड झालाय मित्रांनो आणि आपले टाके किती झाले आहेत आता? चाळीस. आता पुढचा राऊंड परत कसा करायचा आपल्याला? तर तीन चेन केल्या, पहिल्या टाक्यात पुन्हा दोन सिंगल, दोन डबल क्रोशे आणि आता पुढच्या सात टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे करायचा आहे. मग अशी सहा टाक्यांमध्ये एक एक केला होता, आता सात टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात परत दोन, असा अशी ही हा राऊंड पूर्ण करायचा आहे. आणि हा राऊंड झाल्यावर आपले टाके किती होणार आहेत? तर पंचेचाळीस. सात टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे. दोन तीन दोन पाच झाले आपले, सहा सात,
सात टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे केला, आता पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे, एक आणि परत त्याच टाक्यामध्ये हा दुसरा, पुन्हा पुढच्या सात टाक्यांमध्ये एक एक, असं पूर्ण ओळ करा, म्हणजे आपले टाके होतील आता 45. 8 राऊंड झाले आहेत मित्रांनो आपले, आणि 8 राऊंड मध्ये आपले टाके किती झाले आहेत? 45. आता 9वा राऊंड आपल्याला हाफ डबल क्रोशेचा करायचा आहे आणि परत 5 टाके वाढवायचे आहेत, त्यामुळे 2 चेन करू आपण आणि याच टाक्यात 2 हाफ डबल क्रोशे, पहिल्या टाक्यात एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. आता याच्या आधीची ओळ कशी केली होती आपण? एक डबल क्रोशे जी आपली 8वी ओळ होती, तर एक 2 डबल क्रोशे एका टाक्यात आणि एक डबल क्रोशे 7 टाक्यात, म्हणजे पहिले 6 टाक्यात झाले मग 7 टाक्यात. आता इथे आपण काय करणार आहे? 2 हाफ डबल क्रोशे आणि एक एक हाफ डबल क्रोशे 8 टाक्यात, तर 8 आपल्याला हाफ डबल क्रोशे करायचे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे झाल्यावर पुढच्या टाक्यात पुन्हा 2 हाफ डबल क्रोशे, म्हणजे या टाक्या या ओळीनंतर एकाच टाक्यात पहा मी 2 हाफ डबल क्रोशे केले, दिसतंय? या ओळीनंतर आपले टाके किती होणार आहेत? 50. तर ही ओळ पूर्ण करून 9 ओळी झाल्या आहेत मित्रांनो आपल्या. खाली 5 होत्या, 6 7 8 9 आणि आपले टाके झाले आहेत आता 50. आता 10व्या ओळीत पुन्हा आपल्याला 5 टाके वाढवायचे आहे, पण 10वी ओळ आपल्याला बॅक लूप मध्ये करायची आहे आणि ती पण डबल क्रोशे, त्यामुळे मी पूर्ण 3 चेन करून घेते इथे सुरुवातीला. आणि आता पहिल्या टाक्यात 2 डबल क्रोशे आणि पुढच्या 9 टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे, पण तोही कसा? बॅक लूप मध्ये, म्हणजे टाके होणार आहेत आता आपले यानंतर 55, हे सध्या 50 आहे. तर पहा, बॅक लूप म्हणजे हा समोर एक व्ही आहे आणि मागे तशीच व्हीची लाईन आहे, पूर्ण दिसते ही इथे पूर्ण एक व्हीची लाईन मागे आणि एक व्हीची लाईन समोर आहे आणि ही दुसरी पहा इथे व्ही, हा व्ही. तर या बॅक लूप मध्ये मागचा जो व्ही आहे त्या टाक्यात आपल्याला सुई घालून डबल क्रोशे करायचा आहे, 2 9 टाक्यांमध्ये करायचे, 3 4 बघा परत स्पष्ट इथे वेणी येते मग, त्यामुळे हाई इथे जशी एक व्ही आहे तसाच मागे एक व्हीची वेणी वेणी अशी ओळ आहे, तर त्याच्यात आपल्याला डबल क्रोशे करायचा असतो, म्हणजे बॅक लूप मध्ये एक एक डबल क्रोशे असं 9 टाक्यांमध्ये आणि पुढच्या टाक्यात मग 2 डबल क्रोशे. पहिल्या टाक्यात 2 घेणं कठीण जातं म्हणून आपण आता असं केलंय की 3 आणि 3 6 आणि 1 7 झाले आपले 8 आणि बॅकलूप मध्ये केल्यामुळे किती सुंदर ही वेणी तयार झाली पहा आणि हे 9. तर 9 टाक्यांमध्ये आपण एक एक डबल क्रोशे केला आणि आता पुढच्या टाक्यात मी 2 डबल क्रोशे करत आहे, हा व्ही सोडला आणि मागचा टाका घेतला असा, बघा इथे स्पष्ट दिसतात मागची व्ही आणि त्यामध्ये आपण 2 डबल क्रोशे करणार आहे. हा एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. आता परत 9 टाक्यांमध्ये एक एक, 10व्या टाक्यात 2, असं करत पूर्ण ओळ करा, त्यानंतर टाके मोजा, टाके किती असतील आपले? 55. तर ही झाली आपली 10वी ओळ. मग 11वी ओळ कशी करायची मी सांगते. हा आपला 10वा राऊंड झालाय मित्रांनो, बॅक लूप मध्ये केला आपण आणि काय केलं? एका टाक्यात 2 डबल क्रोशे, पुढच्या 9 टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे, असे आपले 11 पैकी 55 टाके झाले या ओळीनंतर. आता आपला पुढचा राऊंड करायचा आहे आपल्याला 11वा. आता यात काय करणार आहे आपण? एका टाक्यात 2 डबल क्रोशे आणि पुढच्या 10 टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि मग त्याचे टाके एकूण किती होणार आहे आपले? 10 2 12, तर असं 5 वेळा येत आहे, म्हणजे 12 5 7 टाके होतील एकूण. आणि आता आपल्याला बॅक लूप मध्ये नाही करायचं आहे तर नॉर्मल स्टिच मध्ये, म्हणून 3 चेन केल्या, यात 2 डबल क्रोशे पहिल्या टाक्यात आणि पुढच्या 10 टाक्यांमध्ये आता एक एक डबल क्रोशे. तर 10 टाक्यांमध्ये आपण एक एक डबल क्रोशे करू, 1
दहा टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे करून घ्या. दोन, हे दहा टाक्यात एक एक डबल क्रोशे झाले आपले. आता पुढच्या टाक्यात पुन्हा दोन, म्हणजे एकाच टाक्यात दोन डबल क्रोशे, एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. आता परत पुढच्या दहा टाक्यात एक एक, मग पुढच्या टाक्यात दोन, पुन्हा दहा टाक्यात एक एक, पुढच्या टाक्यात दोन, अशी ओळ करा पूर्ण, तर आपले 60 टाके होतील. ही ओळ झाल्यावर आपला 11वा राऊंड झालेला आहे आणि आपले टाके झालेले 60. बघा, खाली आपले 30 टाके होते. हे 30 टाक्यावर आपण हाफ डबल क्रोशे केले, मग हाफ डबल क्रोशे करून झाले ते शेवटचे 30 टाके होते. आणि मग बॅक लूप मध्ये टाका खांब करायला सुरुवात केली इथून, तर मग इथे 35 झाले, 40, 45, मग 50, 55 आणि आता 60. तर हे 60 टाके आपले पूर्ण झाले आहेत. आता 12वा राऊंड आपण कसा करणार आहे, इथे आता टाके वाढवणार नाही आपण, प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे असा हा राऊंड करणार आहे आपण. तर आपण दोन चेन करू, हाफ डबल क्रोशे करायचे आहेत म्हणून, आणि प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे, तिन्हीचा एक आणि साधेच. तर प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे असा हा राऊंड करून घ्या. टाके किती उरतील तुमचे, 60चे 60च राहतील. तर 60 टाके राहतील या 12वा राऊंड. तर 12व्या राऊंड नंतर आपले टाके राहणार आहे 60च, कारण एकही आपण वाढवत नाही, कमी करत नाही आहे. प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे अशी ही असा हा राऊंड करून घ्या. हा आपला 12वा राऊंड झालाय मित्रांनो, आणि पूर्ण आपण हा हाफ डबल क्रोशेचा राऊंड केलाय आणि प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे. आता 13व्या राऊंडला आपण टाके कमी करणार आहे. तर कमी कसं करणार आहे आपण, तर 13वा राऊंड पहिली गोष्ट तर बॅक लूप मध्ये करायचा आहे, कारण हा हाफ डबल क्रोशेचा केला, आपण परत अशी वेणी आणायची आपल्याला. आणि डबल क्रोशेचा करायचा असल्यामुळे तीन चेन करून घेऊ आपण, एक दोन तीन. आता 4 टाक्यांमध्ये बॅक लूप मध्ये एक एक डबल क्रोशे, पहा परत, हा समोरचा व्हीची लाईन आहे आणि अशीच मागे पण व्हीची लाईन असते, दिसते. तर या मागच्या व्हीच्या बॅक लूप मध्ये आपण एक एक डबल क्रोशे करून घेणार आहे. एक, असे 4 टाक्यात करून घ्या, दोन तीन, आणि पहिला 3 चेनचा एक होता, म्हणजे 4 टाक्यात आपले प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे बॅक लूप मध्ये करून घेतला. आणि आता पुढच्या 2 टाक्याचे डबल क्रोशे एकत्र करायचे आहे, म्हणजे 2DC टॉग. तर परत दोऱ्याचा वेढा घेऊन बॅक लूप मध्येच घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं आणि तीनाचे फक्त 2 केले, इनकम्प्लीट DC. तसाच इनकम्प्लीट DC पुढच्या टाक्यात घालायचा आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन या तीनही टाक्यातून काढायचा. हा झाला 2DC टॉग. तर आपण काय केलं, 4 टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे आणि 5व्या 6व्याचे डबल क्रोशे एकत्र केले. पुन्हा एकदा पहा, 4 टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे, एक दोन तीन आणि 4. 4 टाक्यांमध्ये एक एक खांब घातलाय आणि पुढच्या 2 टाक्यांमध्ये 2 डबल क्रोशे एकत्र, म्हणजे दोऱ्याचा वेढा घेतला. बॅक लूप मध्ये सुरू आहे पूर्ण ओळ आपली, त्यामुळे बॅक लूप मध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका बाहेर काढला, दोऱ्याचा वेढा घेऊन 3चे 2, इनकम्प्लीट डबल क्रोशे. तसंच पुढच्या टाक्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे, हे 2 इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि आधीचा टाका दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही याच्यातून काढा. तर असे 4 टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि 5व्या 6व्याच्या 2 डबल क्रोशे एकत्र, म्हणजे 2DC टॉक. तर अशी ही ओळ पूर्ण करून घ्या. तर या ओळीनंतर आपल्या दर 6 टाक्यामागे एक टाका कमी होतोय, म्हणजे 60 टाक्याचे जर 6-6चे गट केले तर आपले 10 गट होतील, त्यामुळे 10 टाके आपले कमी होणार आहे. या ओळीनंतर 10 टाके तुमचे कमी होतील आणि टाके किती उरतील, 50. 4 टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे करायचा, 2 3 आणि 4, आणि पुढच्या 2 टाक्यात 2 डबल क्रोशे एकत्र, म्हणजे परत एकदा लक्ष देऊन पहा, इनकम्प्लीट डबल क्रोशे, पुढच्याही टाक्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढायचा. तर ही ओळ पूर्ण करा, आपले टाके होतील 50. मित्रांनो, आपल्या 13 ओळी झालेल्या आहेत पहा, आणि टाके आहेत आपल्या आता 50. आता या 14व्या ओळीत पुन्हा आपल्याला टाके कमी करायचे आहेत. तर 3 चेन करून घेऊ आपण,
आणि आपण आता दहा दहा चे गट करून एक एक टाक्या त्यात कमी करू, म्हणजे आठ टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे करू आणि नवव्या दहाव्याच्या टू डीसी टॉक म्हणजे दोन खांब एकत्र. तर आपण पहिल्यांदा आठ डबल क्रोशे करून घेऊ, एकेका टाक्यात एक एक असा. तीन. पूर्ण हे करताना हात घट्ट घ्या मित्रांनो, घट्ट हात घेतला की छान दिसतं ते, लूज असलं तर मग चांगला आकार दिसत नाही त्याचा. तीन आणि तीन सहा झाले सात आणि आठ. आठ डबल क्रोशे प्रत्येक टाक्यात एक एक असे टाकले केले आपण. मग पुढचा दोन डबल क्रोशे एकत्र, म्हणून हा इनकम्प्लीट डीसी केला. पुढचंही अपूर्ण खांब इनकम्प्लीट डीसी, दोऱ्याचा वेढा घेऊन दोन्हीतून काढला, म्हणजे दहा टाक्यांमध्ये एक कमी झाला. म्हणून मग पन्नासचे आता किती होतील आपले, पंचेचाळीस. तर असा ह्या राऊंड पूर्ण करा. आठ टाक्यांमध्ये एक एक खांब आणि नवव्या आणि दहाव्याच्या टू डीसी टॉक म्हणजे दोन खांब एकत्र. तर ही ओळ अशी पूर्ण करू. आपले 14 ओळी झालेले आहे मित्रांनो. आता 15व्या ओळीपासून आपण काय करणार आहे, पुढच्या सगळ्या ओळी आपण मुक्या खांबात करणार आहे म्हणजे सिंगल क्रोशेमध्ये. आणि टाके आता पुन्हा कमी करायचे आहेत आपल्याला. तर या ओळीत कसे 15व्या ओळीत कसे टाके कमी करणार पहा. आपण एक चेन करून घेतली आपण इथे, सिंगल क्रोशे असल्यामुळे एकच चेन करायची आता. सॉरी, एक चेन केली. पहिल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे करून घ्या आणि पुढच्या दोन टाक्यात सिंगल क्रोशे एकत्र. एकत्र कसे करायचे, तर दोऱ्याचा सॉरी टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला. पुढच्याही टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला. असे तीन टाके झाले सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढला, म्हणजे एक टाका कमी झाला. पुढच्या टाक्यात परत एक सिंगल क्रोशे म्हणजे मुका खांब आणि पुढच्या दोन टाक्यात एकत्र, म्हणजे हे दोन टाक्यातून सुया काढून दोन टाके काढले सुई घालून आणि दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढला. तर असे तीन टाक्यामागे एक टाका कमी होत आहे आपला. पुढच्या टाक्यात पुन्हा एक सिंगल क्रोशे मुका खांब, पुढचे दोन सिंगल क्रोशे पुन्हा एकत्र, म्हणजे सुई घालायची, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा. तसंच पुढच्या टाक्यात आणि मग तिन्ही टाक्यातून दोऱ्याचा वेढा घेऊन एक टाका काढायचा. तर असे आता 45 टाके होते. तर आपल्या तीन टाक्यामागे एक कमी होत आहे, त्यामुळे आता टाके होतील आपले 30. काय कराल पुन्हा एकदा पहा, एक सिंगल क्रोशे आणि पुढचे दोन सिंगल क्रोशे एकत्र, पुन्हा एक सिंगल क्रोशे दोन सिंगल क्रोशे एकत्र. आता 15 ओळी आपल्या पूर्ण झाल्या मित्रांनो. आणि 16वी ओळ आपण कशी करणार आहे, आता टाके आहेत आपले हे 30, तर आपण 16वी ओळ प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे करून करू. तर हाफ डबल क्रोशेची ओळ करायची असल्यामुळे आपण दोन चेन घालू इथे सुरुवातीला आणि आता प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे. टाके 30च राहतील त्यामुळे, तर 30ही टाक्यांमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे करून घ्या. या पद्धतीने प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे करून घ्या. 16वी ओळ झाली आहे मित्रांनो माझी. आता 17वी ओळ आपण 16 सारखीच करणार आहे, म्हणजे प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे रिपीट करणार आपण ही ओळ. तर दोन चेन करून घेतल्या मी सुरुवातीला आणि आता प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे. तर ही 17वी ओळ पूर्ण करून घ्या. 16व्या सारखीच आहे अगदी, प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे. आणि नंतरच्या दोन ओळीत आपण टाके वाढवणार आहे काठ करण्यासाठी याचा, कलशाचा. आता आपली 17वी ओळ झाली आहे आणि टाके आपले तितकेच आहेत म्हणजे 30. आता पुढच्या ओळीत आपल्याला टाके वाढवायचे आहेत. आता 30चे आपण 40 टाके करणार आहे, म्हणजे 10 वाढवणार आहे. तर 10 कसे वाढवायचे, तर दोन टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे करू आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे. तर सिंगल क्रोशेची ओळ असल्यामुळे एक चेन केली मी, दोन टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे. हा पहिला सिंगल क्रोशे, नंतर हा दुसऱ्या टाक्यात आणखीन एक सिंगल क्रोशे. दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे झाला. आता पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे, एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा, म्हणजे एक टाका वाढला. तर असं दर तीन टाक्यामागे एक टाका वाढेल. परत दोन टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे, एक आणि दोन, आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे. तर अशी पूर्ण ओळ करून घ्या. ओळ झाली की तुमचे टाके किती होतील, 40, कारण आपले दर तीन टाक्यामागे एक एक टाका वाढत आहे.
दोन टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे, पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे अशी ही पूर्ण ओळ करून घ्या. आता आपल्या कलशाचा आकार होत चाललाय जवळपास. आता आपली शेवटची ओळ आहे आणि ती शेवटची असल्यामुळे आपण सिंगल क्रोशेची न करता हाफ डबल क्रोशेची करू, म्हणजे जेणेकरून काठासारखं येईल. इथे पुन्हा टाके वाढवायचे आहेत. आता या 18व्या ओळीत आपले टाके झाले 40 आणि 19व्या ओळीत आपल्याला ते 50 करायचे आहेत. आपण काय करू, दोन टाक्यांमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे, तीन टाक्यांमध्ये सॉरी 40 टाक्यात ना एकूण चार चारचे गट पाडायचे आहे, तर तीन टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे आणि चौथ्या टाक्यात दोन हाफ डबल क्रोशे. तर हाफ डबल क्रोशेची ओळ आहे म्हणून दोन चेन केल्या. पहिल्या दुसरा हा हाफ डबल क्रोशे एक, तीन टाक्यात एक एक करायचा आहे हाफ डबल क्रोशे आणि हा आणखीन एक हाफ डबल क्रोशे. हे तीन हाफ डबल क्रोशे झाले, पहिला म्हणजे दोन चेनचा होता. आता पुढच्या टाक्यात दोन हाफ डबल क्रोशे करायचे आहे, एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. लक्षात आलं, अशी ही ओळ पूर्ण करायची आहे. तीन टाक्यांमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे, एक दोन आणि तीन, आणि चौथ्या टाक्यात दोन हाफ डबल क्रोशे, एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. तर अशी ही ओळ करून घ्या पूर्ण. आणि ही ओळ पूर्ण झाली की टाके होणार तुमचे 50. काय करणार तुम्ही, एका टाक्यात तीन टाक्यांमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे आणि चौथ्या टाक्यात दोन हाफ डबल क्रोशे. पहा मी इथे दोन करत आहे. तर अशी पूर्ण ओळ करून घ्यायची आपल्याला. हा आपला कलश पूर्ण झाला मित्रांनो. बघा किती सुंदर दिसतोय आपला कलश, अगदी खऱ्या कलश असल्यासारखा चांदीच्या. आणि आता आपल्याला याच्यात नारळ आणि आंब्याची पानं करायची. पूर्ण आतमध्ये मी काही भरलं नाहीये बघा, तरी सुद्धा हा असा आकार जसाच्या तसा कडक राहतो. आपण यात हात घालून हवं तर हे दबलं असेल कुठलं तर ते सरळ सुद्धा करू शकता, म्हणजे आकार आणखीन चांगला दिसेल. थोडासा मी जसं तुम्हाला नेहमी सांगते की क्रोशाच्या गोष्टींना एक तर इस्त्री करावं लागते, किंवा आता अशा वस्तू असतील की ज्याला इस्त्री शक्य नाही, तर मग त्याला आपल्याला असा हाताने थोडासा आकार द्यावा लागतो. तुमच्या लक्षात आलं असेल आता की आपण जेव्हा तांब्या भांडं केलं पाण्याचं नैवेद्याच्या ताटासोबत किंवा बनाना लिपसोबत, तर ते आपण पूर्णपणे वेगळं केलंय. याचा आकार पहा आणि याचा आकार पहा. हा लोटीसारखा आकार आहे आणि हा कलशाचा आकार आहे. तर दोन्हीमध्ये तुम्हाला फरक लक्षात आला असेल आपण आता काय केला तो. आणि इतका बारीक फरक करून इतकं सुंदर केलं की खूप सुरेख दिसतं. मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल करायला. तर असा कलश तुम्ही करा, म्हणजे मग मी नारळ आणि आंब्याची पानं सांगते तर तुमचा हे रुखवतातला पहिला मुख्य आयटम तयार होईल. खूप सुंदर तुम्हाला आवडेल अशी मला आशा आहे. आवडला तर नक्की, आवडला असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, कारण अजूनही आपले सबस्क्रायबर वाढले नाही आहेत. आणि आपण कॉमेंट्स नक्की लिहा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.